नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभांगी. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करते. चला तर आज बनवूया पनीरचे पकोडे. मी चण्याचं पीठ घेतलं आहे. हा थोडासा तांदळाचं पीठ आहे. लाल तिखट आणि हा ओवा घेतला आहे मी आणि चवीपुरता मीठ. माझ्याकडे अर्धा लिंबू आहे, त्यातला थोडासा रस टाकते मी लिंबाचा. पाणी टाकून आधी पहिला मिक्स करते. पीठ बघा कसं भिजवलं आहे. 15 मिनटं ठेवणार आहे भिजवून. हा पनीर आहे ना, त्याचं चौकोनी तुकडे करायचे आहेत आपल्याला. सगळे चौकोनी तुकडे करून घेऊया आपण. चौकोनी तुकडे करून ठेवलेत. इनो टाकते. पीठ भिजवून ठेवल्याला 15 मिनटं झालेत. ही पनीर आहे तुकडे केलेले. कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. पनीरचा तुकडा घेऊन एक आपल्याला कढईमध्ये टाक सोडायचं आहे. पलटी करून घ्यायचं आहे. असे करून सगळे टाकते भिजवलेल्या पिठामध्ये आणि एक एक करून तळून घेते मी. एक एक करून मी सगळे पकोडे मी तळून घेते. आपले पकोडे तयार. व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला उद्या भेटते.